पावसाळ्यात मासेमारीवर बंदी असल्याने या काळात सुक्या मासळीवर अवलंबून राहावे लागते. मात्र आवक घटल्याने सुक्या मासळीचे दर वाढू लागले आहेत. यावर्षी कोळंबीच्या सोड्याचे दर हे किलोला 1300 रुपयांवर पोहोचले आहेत. महिनाभरावर पावसाळा आला असून सुक्या मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे. यामध्ये सर्वसामान्यांचे अन्न असलेले बोंबील आणि करंदीचे दर गगनाला भिडले आहेत. या दर किलोला 600 रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र तरीही किनारपट्टीवरील रहिवासी सुकी मासळी खरेदी करत आहेत. दरम्यान समुद्रातील मासळीचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे शिल्लक आणि लहान आकाराची मासळी सुकवली जाते, त्याचेही प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रमाणे ही मासळी सुकवण्यासाठी लागणारी जागा ही उपलब्ध नसल्याने मच्छीमारांना मासळी सुकवणे कठीण झाले आहे. परिणामी सुक्या मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. या वाढत्या अडचणीमुळे सुक्या मासळीचाही दुष्काळ निर्माण झाला आहे.